पूर्ण टीम स्वतः गोविंद मामा असतील, तदनंतर बघाजी शेट्टे साहेब असतील, शहर प्रमुख तदनंतर महेश बसे असतील, उपतालुका प्रमुख तदनंतर सदाजी बाबूल साहेब असतील, शिवभाजी साहेब विभाग प्रमुख तदनंतर ओडिशाजी कवळे साहेब विभाग प्रमुख, योगेशजी भनुशाली साहेब, गुप्ताजी शेख साहेब आणि फेडरीजी पाटील साहेब ज्यांच्याकडून हे सक्सेसफुल आयोजन होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि तदनंतर इरफानजी सुसे साहेब आपण पाहिलं, पारितोषिक पुरुषांकरता 51,000 रुपये व महिला गुणीन पत्रासाठी 11,000 रुपये सर्वोच्च पारितोषिक असणार आहे. आणि खऱ्या अर्थानाची एक ट्रॉफी, एक नवीन ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. अगदीच गोविंद मामा यांचे लाडके जावाई कुणाची अर्जुनी साहेब आणि केमिकल इंडस्ट्रीमध्ये एक नामवंत नाव, त्यांच्याकडून ही आम्हाला ट्रॉफी उपलब्ध झाली आहे. सर्वांचं आम्ही खूप खूप आभारी आहोत. जाऊयात, आता आम्ही तुर्तास थांबतोय, पाहूयात आपण दही हंडीचा थरार. इशारा करून तेव्हा गाणार म्हणजे मी प्रो मध्ये असेल तुझं आई गावदेवी वाडा जे नवीन गोविंदा पथक येतील त्यांनी आपल्या नावाची नोंद इथे करून घ्यायची आहे. आमच्या स्टेजच्या साईडला नोंद घेण्याकरिता मेंबर्स आहेत, त्यांच्याकडे नोंद करायची आहे. वेलकम केतनजी गोविंद, वेलकम दिनेशजी साळुंके, आपलंही सहर्ष स्वागत आहे. महिला गोविंदा पथक इथपर्यंत आलंय आणि आपलंही स्वागत आहे. महिला गोविंदा पथक आपल्या वाडा तालुक्यामध्ये खूप रेअर आहे, खूप कमी आहेत गोविंदा महिला गोविंदाची पथकं. आणि महिला गोविंदा पथक इथपर्यंत येत आहे म्हणजे आपला तालुकाही खूप वेगानं आणि झपाट्यानं प्रगती करतोय त्या क्षेत्रामध्ये, असं म्हणायला हरकत नाही. जी सालुंके आणि केतनजी गोविंद यांच्यामध्ये पोहोचलाय, नक्कीच आपण पाहू शकतो. आपले स्वागत आहे. शिवसेनेचे हे एक व्यक्तिमत्व, एकनिष्ठ व्यक्तिमत्व गोपी मामाच्या अंडीला पण आज गोविंदाच्या स्वरूपात इथपर्यंत पोहोचले. आपले पुण्याचे सहज स्वागत. आणि महिला गोविंदा पत्रकारिता 11,000 रुपयाच रोख पारितोषिक माजी सरपंच इरफान भाई सुसे यांच्याकडून. सर्वाधिक तर ही महिला गोविंदा पदक लाभेल त्यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. नारेकर प्रयत्न करतायत आपण पाहू शकताय. गोगल पाहिजे ना, ते नको ना तो इथला नाही तुला घरी आणून लग्नात काय करू अक्षय सर आवाज द्यायला सांगू बोल पाहिजे त्यांना चालू झालं त्यांना बोलायला लागतं बोला स्नॅप घेतो का स्नॅप स्नॅप घेतो का थरारचा हा थरार तुम्ही पाहताय. आणि इथे मात्र युवासेनेचं दिग्गज व्यक्तिमत्व आदरणीय सन्माननीय दीप्तजी पाडी साहेबांचे अतिशय जवळचे मित्र पुष्करजी पाडी साहेबांचं शिवागमन होताना आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम वेलकम सुस्वागत पुष्करजी पाडी युवा सेना वेलकम. दीप्तजा दीप्तजा मान्यवर पाहुणे या दहीहंडी उत्सवाकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वाडा तालुका सन्माननीय गोविंदजी पाटील साहेब पालघर जिल्हा समन्वयक नवनिर्माण कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक संस्था वाडा तालुका व सन्माननीय प्रकाश दादा शेटे यांच्या माध्यमातून आयोजित या दही हंडी उत्सवाकरता इथे मान्यवर पाहुणे उपस्थित होत आहेत. आपलं सर्वांचं स्वागत आहे. इथे थरारचा थरार आपल्याला अनुभवायचा आहे. आम्ही तुर्तास थांबतोय कारण थर लावण्याकरता त्यांना एकमेकांमध्ये संभाषण होणं गरजेचं आहे. प्रेक्षक राजाला विनंती असेल थर लावत असताना त्यांना टाळ्या वाजवायच्या आहेत कारण तुमच्या टाळ्या त्यांना प्रोत्साहित करू शकतात. सर्वांना
आपले असे जोरदार धन्यवाद पाहिजे. नक्की सर चांगला प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळतो. अक्षय सर तीन धरणं आतापर्यंत लागल्यात, यात एकटी किती लावतील? कारण ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये सिक्स किती मारले जातात त्याच पद्धतीने निश्चित रुपयाला दही हंडीमध्ये एकटी किती लावले जातात हे पाहण्यासाठी प्रेक्षक राजा प्रयत्न होतोय. महत्वाचं आहे तेजस्वी, कारण ग्रामीण भागात सरावाकरता तेवढाचा वेळ नसतो, कामधंदा सर्व सांभाळून संध्याकाळी जे वेळ मिळते त्यामध्ये सराव करावा लागतो. सहा तर आतापर्यंत दोन गोविंद पदकाने लावलेत, ज्यामध्ये गावदेवी गोविंद पदक चिंचगड सहा तर, गावदेवी गोविंद पदक कुडूस सहा तर, आणि आता अमीन नारेकर सध्या प्रयत्न करत आहे. आणि अमीन नारेकर बघूया किती थरांची यशस्वी सलामी इथे देणार आहे. अमीन नारेकरला तुम्ही सलामी देताना पाहताय, तीन इक्क्यांचा प्रयत्न नारेकरांकडून होताना पाहायला मिळतोय. सक्सेसफुल होताना पाहायला मिळेल का? प्रयत्न चालू आहे. आम्ही नारेकर बोलायचा प्रयत्न कंप्लीट. आम्ही नारेकर प्रयत्न करतात गोविंदा सांभाळा दुखापत ग्रस्त आहे त्यांना बाजूला घ्या थोडा मोकळा करा साईडला करा. गर्दी करू नका थोडा मोकळा सोडा. पाणी नका ज्यांना लागलाय त्यांना पाणी नका देऊ लगेच पाणी. हा त्याच्या टॉवेल काढायचं, टॉवेल त्याच्या मानेखाली टॉवेल असं काढा. गर्दी करू नका त्याच्या बाजूला, गर्दी करू त्याच्या मानेखाली टॉवेल होतं. त्यांना प्लीज त्यांच्या बाजूने गर्दी बाजूला करायची. गर्दी करू नका त्यांना, वारा येऊ द्या, हवा येऊ द्या तुमच्याकडे. गर्दी करू नका. आपली पोरं मी नेहमी म्हणतो ना की आपल्या पोरात छोट्या मोठ्या दुखापतीला कधीच भीत आलं नाही. ही मातीतली आणि शेतकऱ्याची पोरं आहे. शेतकऱ्याची पोरं भूल नाही झालं. आणि शेतकऱ्याची पोरं तुमच्या सगळ्यांसाठी पोहोचले. त्यांचं ही सहर्ष स्वागत आहे. पहिला गोविंद पदक आई एकवीरा मातेच्या नावाने.